बाह्यदृष्टीने असणाऱ्या सुंदरतेपेक्षा आंतरिक सुंदरतेला जास्त महत्त्व. परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ह्या आंतरिक सुंदरतेची आपल्याला मदत होते आणि ह्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या हृदयापासून होते. मन किंवा हृदय हे स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ असले तर त्याचे स्वरूप एखाद्या देवळाप्रमाणे होत असते. अशा हृदयात परमेश्वराची उपस्थिती असते. पित्याच्या रूपातील परमेश्वर, पुत्राच्या रूपातील येशू ख्रिस्त आणि मार्गदर्शकाच्या रूपातील पवित्र आत्मा हे हृदयात आल्यावर मोह, माया, भय या सर्व गोष्टींपासून आपण मुक्त होतो. ह्या हृदयरूपी देवळाची स्थापना झाल्यावर त्याचे स्वरूप कसे असेल? सुंदरा देऊळा हृदय आहे माझे, सुंदरा देऊळा हृदय आहे माझे, सुंदरा देऊळा हृदय आहे माझे. येथे चविराजे, येथे चविराजे देवा बापा, सुंदरा देऊळा हृदय आहे माझे, सुंदरा समक्षता त्याची राखी शुद्ध, समक्षता त्याची राखी शुद्ध, सदा अशुद्धाला दूर देवी, सदा अशुद्धाला दूर देवी. सुंदर देवी आहे माझे, सुंदर देऊळा हृदय आहे माझे, सुंदर देऊळा हृदय आहे माझे. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी. उपदेश करी, उपदेश करी पवित्र आत्मा, सुंदर सुंदर देऊळा हृदय आहे माझे, सुंदर देऊळा हृदय आहे माझे. सारा येशू ख्रिस्त भरुनी उडाला, सारा येशू ख्रिस्त भरुनी उडाला, सारा येशू ख्रिस्त भरुनी उडाला. आता काही उडा आता का देऊळा भ
काय कैचे सुंदर देऊळ हृदय आहे माझे सुंदर देऊळ हृदय आहे माझे सुंदर देऊळ हृदय आहे माझे येथे चविराजे येथे चविराजे देवा सुंदर देऊळ हृदय आहे माझे सुंदर देऊळ हृदय आहे माझे सुंदर देऊळ हृदय आहे माझे सुंदर